नमस्कार, मी भालचंद्र जोबेकर. परत एकदा घेऊन आलोय टर्निंग पॉइंटचा नवीन एपिसोड फक्त एमकेएन मराठीवर. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली दुसरी ओडीआय आज एडन पार्क ऑकलंड इथे खेळली गेली, त्यामुळे आजचा जो सेकंड ओडीआय हा जो सामना आहे हा भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण आजच्या सामन्यामध्ये त्यांना काही करून बाय हुक ऑर क्रूक त्यांना विजय मिळणं गरजेचं आहे या मालिकेमध्ये स्वतःचं स्थान अजून ठेवण्यासाठी. अदरवाईज 2-0 मालिकेची न्यूझीलंड विजयी आघाडी घेऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण होईल. आज विराट कोहलीने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑकलंडचं विकेट एडन पार्कचं आज नेहमीप्रमाणेच अतिशय चांगलं विकेट होतं बॅटिंगसाठी. इव्हन ग्रास होतं, हार्ड विकेट होतं आणि बॅटिंगसाठी अतिशय चांगलं विकेट आहे. लॅटरल मुव्हमेंट वगैरे काही होणार नाही, बॉल स्पिन फारसा होणार नाही, एका इव्हन बाउन्सनी विकेट खेळेल अशा टाईपचं विकेट होतं. आणि मला वाटतं विराट कोहली आणि त्याचा संघ जो आहे ती एक मानसिकता त्यांची अशी बनत गेली की चेस करण्यात त्यांना खूप म्हणजे सोपं वाटतंय, त्यामुळे त्याच कारणासाठी विराट कोहलीने निर्णय घेतला असेल की आपण चेस करू. आणि दुसरी एक थोडी दवाची शक्यता कधी कधी असते की दव जर पडलं तर बॉलर्सना थोडं स्पिनर्सना विशेषतः डिफिकल्ट जातं बॉल ग्रीप करायला, ते पण एक डोक्यात विचार असेल. त्या दोन्ही कारणांसाठी विराट कोहलीने आज पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आज घेतला असेल. गुप्तिल आणि निकोलस, हेनरी निकोलस या दोघांनी न्यूझीलंड संघाची सुरुवात केली. आज दोघांची फलंदाजी चांगली होत होती, त्यांनी विकेट बरोबर रीड केलेलं होतं. मला वाटतं गुप्तिल ह्या अशा टाईपच्या विकेट्सवर खेळायला त्याला खूप चांगली सवय आहे, त्यामुळे त्यांनी बरोबर चांगली सुरुवात केली. कुठले शॉट खेळायला पाहिजेत, कसे खेळायला पाहिजेत आणि कशा रन्स व्हायला पाहिजेत हे त्याला माहिती होतं. दोघांची अतिशय चांगली पार्टनरशिप झाली. 93 रनची दोघांची पार्टनरशिप झाल्यानंतर निकोलस मध्ये आउट झाला, त्यानंतर टॉम ब्लंडेल म्हणून त्यांचा 3 नंबरला फलंदाज आला, तोही चांगला खेळत होता. त्यांनी सुरुवात चांगली केली होती, शॉट्स त्यांनी चांगले खेळायला सुरुवात केली होती, परंतु तोही आउट झाला. आणि त्याच्यानंतर मग रॉस टेलर जो मागच्या मॅचला जो हिरो होता 100 केली होती त्याच्यावर परत एकदा जबाबदारी येऊन पडली. आज मिडल ऑर्डर सांभाळून त्याला मोठ्या धावसंख्या करण्यासाठी त्याला खूप चांगला खेळ करण्याची गरज होती. आणि रॉस टेलरनी पण मागच्या मॅचला जशी खेळत होता त्याच्यातनं तिथंच पुढे सुरुवात केल्यासारखी आजची खेळी त्यांनी खेळायला सुरुवात केली होती. खूप चांगली फलंदाजी त्यांनी आज परत एकदा केली. परंतु एक रॉस टेलरच्या 73 धावा आणि त्याला शेवटी 7 दिले जेमिसन म्हणून त्यांचा जो आज डेब्युटंट ऑलराऊंडर आहे, म्हणजे बॉलर कम थोडासा बॅटिंग थोडेफार करतो असा जो एक प्लेअर आहे जो आला होता आज 9व्या नंबरवर बॅटिंगला, त्यांनी 25 धावा केल्या आणि त्यांनी अतिशय चांगली आणि मौलाची साथ दिली. दोघांची मिळून 76 रनची पार्टनरशिप झाली आणि त्या पार्टनरशिपच्या आणि पहिल्या 93 रनच्या पार्टनरशिपमुळे न्यूझीलंडच्या आज 273 धावा झाल्या, 8 विकेट त्यांना गमवाव्या लागल्या. भारतीय गोलंदाजीचा जर विचार केला तर आज मधल्या ओव्हर्समध्ये यजुवेंद्र चहल संघात होता, त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. लेगस्पिन त्यांनी 3 विकेट काढल्या. त्याचबरोबर जडेजा हा फार गुणी गोलंदाज आहे, त्याला केव्हाही बॉल त्याच्याकडे टाकलं तरी तो त्याचं काम चोख करतो. त्यांनी आज परत 10 ओव्हरमध्ये फक्त 35 रन्स केल्या, 1 विकेट त्यांनी काढली. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरनी पण 60 धावांमध्ये 2 विकेट काढल्या आणि सैनीनी पण चांगली गोलंदाजी केली, 48 धावा दिल्या त्यांनी 10 ओव्हर्समध्ये. परंतु आजच्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह हा अपयशी ठरला असं म्हणायला पाहिजे. आज त्याचा ऑफ डे होता. पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी 4 ओव्हरमध्येच 29 धावा दिल्या आणि भारतीय क्षेत्ररक्षकांना आणि भारतीय संघाला या अशा टाईपच्या जसप्रीत बुमराहला बघायची सवय नाही. त्यांना कायम बघत आले की जसप्रीत बुमराह गोलंदाजीला जेव्हा नवीन बॉल घेऊन येतो तेव्हा एक दोन विकेट्स काढून देतो आणि अतिशय इकॉनॉमिकली बॉलिंग टाकतो, त्यामुळे पूर्ण संघाचं समोरच्या संघाची खच्चीकरण होतं आणि त्यांचं धावसंख्या मोठी उभारायचं जे त्यांचे जे प्लॅन्स असतात ते होत नाहीत. परंतु आज तसं काही दिसलं नाही आणि शेवटी 10 ओव्हर जेव्हा सेकंड स्पेलमध्ये टाकल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या 10 ओव्हर झाल्या तेव्हा त्यांनी 68 रन्स दिल्या होत्या. आणि भारतीय संघामध्ये सगळ्यात कॉस्टली आज गोलंदाज कोण ठरला तो जसप्रीत बुमराह. तरी सुद्धा 273 ही काही फार मोठी धावसंख्या नव्हती. आजचं विकेट आउटफील्ड आणि ग्राउंडचा साईज आणि सगळं बघता 278 काही अशी फार मोठी धावसंख्या नव्हती. मला वाटतं एक 40-45 रन्स न्यूझीलंडला कमीच त्यांच्या झाल्या मिडल ऑर्डर फेल गेल्यामुळे असं मला आज नक्की वाटतंय. आणि अशा या परिस्थितीमध्ये आज भारताने त्यांचा डावाला सुरुवात केली. डू ऑर डाय अशीच आजची परिस्थिती. भारताला काहीही करून 275 धावा चेस करून आज जिंकण्याची गरज. पृथ्वी शहा आणि मयांक अगरवाल या भारताच्या
ओपनिंग जोडीने आज भारताची भारताच्या इनिंगची सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल ही जी नवोदित पेअर आहे ओपनिंगची, रोहित शर्मा नाही आहे, त्यानंतर आपला शिखर धवन नाही आहे आणि KL राहुलला खाली फलंदाजी लागल्यामुळे ह्या दोघांना ओपनिंगला येण्याचा आणि ओपनिंगला ची संधी मिळालेली आहे. परंतु दुसऱ्याही मॅचमध्ये फारशी काही त्यांना त्याचा ही संधी मिळाली त्याचं काही सोनं करता आलं नाही. मयांक अगरवाल पण आज खूप लवकर आउट झाला, अर्थात त्याला खूप चांगला बॉल पडला. बेनेटचा एक चांगला आउटस्विंगर जो बाहेर गेला तो त्याला बाहेर एजला लागला आणि रॉस टेलर लोन स्लिप होती त्यांनी स्लिपमध्ये त्याचा कॅच घेतला. पृथ्वी शहानी चांगली सुरुवात केली होती त्याच्या खेळ, म्हणजे त्यांनी आल्यापासून चौकार 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 मारायला सुरुवात केली, सगळ्या जिथं बॉल येईल तसा तो मारत होता. परंतु असा मारता मारताच एक परत जो त्याचा इनस्विंगर जो एक डेब्युटंट त्यांचा जो गोलंदाज आहे जेमिसन आहे त्याचा इनस्विंगर एक आलेला बॉल त्यांनी अक्रॉस मारायला प्रयत्न केला आणि त्याच्यात बोल्ड झाला. आज कोहलीचा पण ऑफ डे होता, कोहली आल्यानंतर कोहलीला जो एक अप्रतिम इनस्विंगर पडला टीम सौदीने टाकलेला, त्या आउट इनस्विंगर पडला सॉरी इनस्विंगरनी कोहलीची आज विकेट काढली. अप्रतिम बॉल होता तो, कोहलीला काहीच करता नाही आलं. त्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला, मागच्या मॅचलाही त्यांनी चांगली फलंदाजी केली ते श्रेयस अय्यर आज पण चांगली फलंदाजी करायला त्यांनी सुरुवात केली. परंतु झालं काय की त्याला बाकी कुठल्या फलंदाजाची अशी साथ नाही मिळाली. KL राहुल आजचा ऑफ डे होता, म्हणजे केव्हा तरी लॉ ऑफ एव्हरेज त्याला कॅच करणारच होतं कारण इतके मॅचेस लगातार तो चांगला परफॉर्मन्स करतो रन्स करतो, केव्हा तरी त्याला हे होणारच होतं. आज तो फेल गेला, खेळलेला बॉल त्यांनी प्लेड ऑन करून बॅटला लागून स्टंपवर गेला. केदार जाधव परत आज फेल गेला, फारसा काही त्याला चमक दाखवता नाही आली. आणि विशेषतः म्हणजे ह्या मिडल ऑर्डरनी आज ज्या विकेट्स ज्या गेल्या, एक दोन तीन ज्या विकेट्स गेल्या त्या चांगला बॉल पडला स्विंग झाल्यामुळे तीन विकेट्स गेल्या, पण बाकीच्या तीन विकेट्स ज्या गेल्या भारताच्या सुरुवातीच्या म्हणजे बॅट्समन जे त्यांच्या त्या म्हणजे त्यांनी विकेट्स बहाल केल्या, फेकल्या विकेट असं. म्हणजे आता 273 काही हा फार मोठा स्कोर नव्हता. रवींद्र जडेजा शेवटी फलंदाजीला आला आणि श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा दोघांची पार्टनरशिप जरा बरी होईल का अशी चिन्ह दिसत होती, तेवढ्यात श्रेयसनी हराकेरी केली. बॉल स्टंपातला बॉल, लेग स्टंपवरचा बॉल अजून बाहेर सरकला आणि त्यांनी तो कुठे मारायला गेला कुठे जाणार, नथिंग शॉट होता तो, कुठे जाणार होता माहित नाही, थर्ड मॅनला का कुठे खेळायला गेला, कॉट बिहाइंड झाला आणि 126 सहावी विकेट पडली. रवींद्र जडेजानी त्याची प्रयत्नांची शर्थ केली, हा माणूस जो आहे हा बॅटिंग अप्रतिम करतोय, मला न्यूझीलंडमध्ये अगेन्स्ट जो सेमीफायनलला ODIच्या वर्ल्ड कपमध्ये जी इनिंग खेळला होता त्याची परत आज आठवण झाली. एका बाजूने तो खेळत होता परंतु त्याला समोरच्या बाजूने कोणी बॅट्समनची साथच मिळत नव्हती. शेवटी नवदीप सैनी हा नवोदित जो गोलंदाज आहे त्याच्या रूपामध्ये त्याला त्याची साथ मिळाली आणि नवदीप सैनीने आज चांगली फलंदाजी करून 45 धावा केल्या आणि थोडंसं कुठेतरी जवळपास निदान कॉम्पिटेटिव्ह स्कोर झाली, मॅच कॉम्पिटेटिव्ह झाली असं म्हणायला हरकत नाही. परंतु मला नाही वाटत आज भारताची जी एकंदर फलंदाजी आणि भारताच्या मेन फलंदाजांनी केलेली जी फलंदाजी बघता आज भारत काही जिंकेल असं काही कुठे हे वाटत नव्हतं. फक्त भारताने चांगले लुझर जसे असतात तसे कॉम्पिटेटिव्ह मॅच त्यांनी आज केली. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अतिशय सुंदर गोलंदाजी आज केली, सगळ्यांची गोलंदाजी अतिशय चांगली पडली आणि विशेषतः जेमिसन हा त्यांचा जो नवोदित गोलंदाज आहे त्यांनी 42 धावांमध्ये 2 विकेट काढल्या. आज त्याच्या डेब्यूची मॅच होती आणि त्याचा परफॉर्मन्स खरंच उठावदार झाला. भारत ही मालिका हरली, पहिल्या मॅचमध्ये काय झालं की भारताने फलंदाजी अतिशय चांगली केली परंतु गोलंदाजांनी त्यांना साथ नाही दिली त्यामुळे मॅच हरलो. ह्या मॅचमध्ये गोलंदाजांनी पहिल्या म्हणजे ओपनिंग पार्टनरशिप न्यूझीलंडची झाल्यानंतर चांगली कामगिरी केली आणि न्यूझीलंडला फक्त 273 धावांमध्ये रिस्ट्रिक्ट केलं, परंतु फलंदाजांनी हाराकिरी केली. म्हणजे असं एक कोहेसिव्ह युनिट जे खेळतं आणि भारताची ती एक ख्याती आहे, 2 नंबरला आज ते ODI रँकिंगमध्ये ते त्याच्याचमुळे आहेत. परंतु हे आज दोन्ही मॅचमध्ये आपल्याला ह्याचा अभाव दिसला की एक कोहेसिव्ह युनिट म्हणून सगळे मिळून परफॉर्मन्स करतायत, सगळे डिपार्टमेंट खेळतायत बरोबरीनं असं काही दिसलं नाही. त्यामुळे भारताने ही मालिका आज भारताला गमवावी लागली. आजच्या मॅचचा टर्निंग पॉईंट असा जर विचार आपण जर केला तर मला वाटतं रॉस टेलरनी जी आज फलंदाजी केली परत आज, आणि जेमिसन त्यांचा जो डेब्युटंट प्लेअर आहे त्यांनी त्याच्याबद्दल त्याला चांगली साथ देऊन जी एक पार्टनरशिप केली आणि 76 धावांची पार्टनरशिप झाली दोघांची आणि जेमिसननी 25 नाबाद धावसंख्या केली आणि एक वेळ असं वाटत होतं की न्यूझीलंडचा ऑलआउट होईल का काय, परंतु सगळ्यावर त्यांनी खेळल्या आणि 76 रन्स त्यांनी दोघांनी मिळून वाढवल्या. आणि त्याचबरोबर जेमिसननी नंतर ज्या 2 क्रुशल विकेट घेतल्या, एक पृथ्वी शॉची विकेट घेतली आणि त्यानंतर दुसरी विकेट त्यांनी घेतली
ती म्हणजे नवदीप सैनी जेव्हा 45 धावांवर खेळत होता, थोडंसं कुठेतरी न्यूझीलंडला असं वाटायला लागलं होतं की काय होईल मॅचचं, त्याच वेळेला त्यांनी परत मॅच विकेट घेतली आणि मॅच संपवून टाकली. त्यामुळे माझ्या मते आजच्या मॅचचा टर्निंग पॉईंट आहे जेमी सनची अष्टपैलू अप्रतिम खेळ. याचबरोबर मी आज माझं विश्लेषण इथेच संपवतो. पुढच्या मॅचचं विश्लेषण घेऊन मी परत आपल्यासमोर येईन. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.